क्लास मध्ये आपण प्रश्न चौथा पाहतोय. लेसन पहिला चाललेला आहे आपला. चार गुणांचा प्रश्न आहे. त्यातला पहिला प्रश्न, पुढील समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. काय करायचे पहिल्यांदा, एक्स वजा वाय बरोबर एक यासाठी आपण तक्ता टाकून घ्यावा लागेल. आपल्याला दोन तक्ते बसवायचे, आपल्याला एक्स वाय आणि एक्स कॉमा वाय म्हणजे निर्देशक लिहितो आपण इथे. पहिलं एक ची किंमत एक टाकू, एक्स वजा वाय बरोबर एक, एक वजा वाय बरोबर एक, वाय इकडे जाऊन शून्य होणार आहे, एकातून एक गेला शून्य, वायची किंमत आली शून्य. दोन टाकूयात, एक्स वजा वाय बरोबर एक, दोन वजा वाय बरोबर एक, वजा दोन बरोबर वजा एक, वाय बरोबर अधिक एक. तीन टाकून घेऊयात, एक्स वजा वाय बरोबर एक, तीन वजा वाय बरोबर एक, वजा वाय बरोबर हा तिकडे जाऊन वजा होणार आहे, वजा दोन राहील आणि वाय बरोबर दोन. आता शून्य घेऊयात, शून्य वजा वाय बरोबर एक, वजा वाय बरोबर एक म्हणजेच वाय बरोबर वजा एक. इथे एक शून्य, दोन एक, तीन दोन आणि शून्य एक. दुसऱ्या समीकरणासाठी आपण तक्ता पाहूया. दुसऱ्या समीकरणासाठी आपण तक्ता आखून घेऊयात. पहिले एक्स वाय, एक्स वाय निर्देशक, आधी एक्सचा एक निर्देशक लिहायचा, नंतर वायचा लिहायचा. एक्सची किंमत एक टाकू, समीकरण लिहून घेऊ आपण. एक्सची किंमत एक टाकली, बे एक बे अधिक वाय बरोबर आठ, म्हणून वाय बरोबर दोन तिकडे वजाहून सहा येणार आहे. दुसरं घेऊयात, दोन एक्स अधिक वाय बरोबर आठ, समी एक्स बरोबर दोन घेऊयात, दोन दोन चार अधिक वाय बरोबर आठ, वाय बरोबर चार. तीन घेऊयात, दोन एक्स अधिक वाय बरोबर आठ, तीन दोन्ही सहा होतील इथे, सहा अधिक वाय बरोबर आठ, वाय बरोबर तिकडे जाऊन वजा होऊन वाय दोन येईल. आता चार घेऊयात, दोन एक्स अधिक वाय बरोबर आठ, चार दोन आठ अधिक वाय बरोबर आठ, आठ तिकडे जाऊन शून्य होईल, वायची किंमत येणार आहे शून्य. निर्देशक स्वरूपामध्ये लिहून घेऊ, एक सहा, दोन चार, तीन दोन आणि चार शून्य. आपला ग्राफ पेपर पाहायचा आहे, अशा प्रकारे ग्राफ येणार आहे आपला. टाइम कमी म्हणून मी पटपट काढून घेतलाय. पहा आता ही जी लाईन आहे ही दोन एक्स अधिक वाय बरोबर आठच्या रेषेवरती लिहायचं असतं. हा आहे ग्राफ एक्स वजा वाय बरोबर एकचा, तर आणि हे इथे एकमेकांना छेदतात. याचे निर्देशक काय आहे, तीन आणि दोन. आधी लिहायचा असतो एक्सचा, नंतर लिहायचा असतो वायचा. तर सोडवायचं आहे आपल्याला, म्हणजे काय लिहायचं, एक्स वाय जी उकल काढायची असते आपल्याला, एक्स आहे तीन आणि वाय आहे दोन. पण एक छोटीशी ट्रिक, इथे हा निर्देशक आणि इथे हा निर्देशक, तीन आणि दोन, तीन आणि दोन, आपलं उत्तर काय आलं, तीन आणि दोन. पहा कन्फर्म करण्यासाठी जर असा एखादा पॉईंट जर रिपीट झाला तर तोच त्यांचा छेदनबिंदू असतो आणि तीच आपली उकल येते. मग पुढचा प्रश्न पहा, खाली दिलेल्या निश्चयकाच्या सहाय्याने दोन समीकरणे तयार करा आणि ती सोडवा. निश्चयक दिले आहे डी दिलाय आणि डी वाय दिलाय. डी कोण असतो पहा, अग बाई म्हणजे ए वन ए टू बी वन बी टू. ओके, आपण ए वन ए टू किमतीच लिहून घेऊयात, ए वन ए टू बी वन बी टू. ए वन आहे पाच, ए टू आहे दोन, बी वन आहे सात, बी टू आहे वजा तीन. आता डी वाय, डी वाय कोण असतो, अगचल. काय असतो, अगचल म्हणजे ए वन ए टू सी वन सी टू, सी वन सी टू. सी वन काय आहे, चार आणि वजा दहा. चला ठीक, याच्यावर समीकरण तयार करायची. पहा काय झाले इथे, फक्त एक्स फाय एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू फोर.
आणि हे येणार आहे 2x प्लस इथे 3 वजा असल्यामुळे इथे -3y म्हणायचंय बरोबर -10. हे दोन समीकरणे तयार झाली. सोडवायची ती आपल्याला dx आणि dy काढायचंय. आता आपल्याला पहिल्यांदा dx काढून घ्यावा लागेल. dx आणि दिला नाहीये, dx कोण असतो? चल बाई, चल बाई म्हणजे c1 c2, बाई म्हणजे b1 b2, 7 - 3. सोडून घेऊयात. 4 + 12 वजा -70 इथे येणार आहे 58. डी चौकोन सोडून घेऊयात. 5 × 2 = 7 - 3 3 × 5 = 15 -15 + 7 = 14 14 × 8 = 29 आणि चालू -29. डीवाय दिलाय पण सोडून नाही दिलेला. डीवाय फॉर डिटर्मिनंट दिले आपल्याला 5, 2 आणि 4 - 10. सोडून घेऊ. 10 × 5 = 50 + 50 + 4 = 8 बरोबर झालं ते -58. एक्स ची किंमत काढण्यासाठी आपण dx/d म्हणतो. dx कोण आहे आपला? -58. d आहे -29 म्हणजे याचं उत्तर येणार आहे 29 + 29 = 58 म्हणजे -2. y साठी काढायचं आहे dy/d म्हणायचंय. dy आहे -58. -29 + -2 झालं याचा अर्थ 2 म्हणजेच x आणि y च्या उकली काय आल्या? x आधी लिहायचा -2, y नंतर लिहायचा असतो. तिसरा प्रश्न जो आहे तो अंकगणित 3D वर आहे, तो आपण तिसऱ्या चॅप्टर मध्ये बघूयात. आता चौथ्याला स्टार्ट करूयात. प्रश्न चौथा पाहतोय. चौथा प्रश्न खूप लिहायला मोठा आहे त्यामुळे लिहित नाही, तुम्ही PDF मध्ये पहा. हा प्रश्न काय आहे? एक गाडी विशिष्ट अंतर एकाच ठराविक वेगाने कापते. जर गाडीचा वेग 6 km/h वाढवला असता तिच्या निर्धारित वेळेच्या 4 तास लवकर पोहोचते. आणि दुसरी कंडिशन काय आहे? जर गाडीचा वेग 6 km/h कमी केला तर गाडीला निर्धारित वेळेपेक्षा 6 तास जास्त लागतात. तर गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला? पाहूयात आपण हे. पा, सगळ्यात पहिला काय हे माहिती पाहिजे आपल्याला. अंतर बरोबर वेळ आणि वेगचा गुणाकार असतो. यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक सूत्र माहिती पाहिजे की अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, लागलेला टाइम. वेग आपण किती मानला आहे? एक्स किलोमीटर. आणि वेळ किती लागला? वाय. म्हणून अंतर बरोबर x / y इक्वेशन नंबर 1 म्हटलंय. पहिली अट काय त्यांची? ते काय म्हणतात? जर त्यांनी वेग गाडीचा 6 km/h ने वाढवलाय म्हणजे x + 6 त्यावेळेस काय होतो? वेळ त्यांचा 4 तास जास्त लागतात. y - 4 बरोबर xy. अंतर तेच राहणार आहे. मी कुठल्या स्पीडला अंतर तेच राहणार आहे. हे सोडून घेऊयात. यांचा गुणाकार केला xy, यांचा xy 6 × y = 6y + 6 = 24 आणि यांचं आलंय -4x. हा xy आणि हा xy कॅन्सल होणार आहे आणि हा 24 इकडे पाठवायचा आपल्याला. मग 6y = -4x = 24. आपण कसं असतं? आधी x लिहितो नंतर y लिहितो म्हणून त्याचं उलट सुद्धा करून घेतलं लगेच. आधी x ची टर्म घेतली नंतर y ची आणि कॉन्स्टंट टर्म शेवटी घेतली. इथे दोन्ही गुण भागलेला आहे. दुसरी अट काय म्हणतात? जर वेग त्यांनी 6 ने कमी केला तर त्यांना वेळ 6 तास जास्त लागतो. बरोबर अंतर एक्स वाय असणार आहे. यांचा गुणाकार xy, तो कॅन्सल होणार आहे. 6x + 6y = 36. यातला 6 आपण कॉमन घेतलाय, 6 ने भागलाय, x - y = 6. आता हे दोन समीकरण आपल्याला सोडवायचे आहेत. समीकरण लिहून घेऊयात आपण. -2x + 3y = 12 इक्वेशन नंबर 2 आणि दुसरं आलं आपलं x - y = 6 इक्वेशन नंबर 3. पहिला काय करू? इक्वेशन 3 ला 2 ने गुणून घेऊयात. वरचा आहे तसंच लिहूयात. -2 करायचं. इथे काय होणार आहे? 2x + 2y = 6 × 12 आणि यांची काय करायची? आपल्याला बेरीज करूयात.
बेरीज केली की कैंसल होणार आहे आणि इथे येणार आहे अधिक एक वाय बरोबर चोवीस। वाय कोण होता आपला? वाय होता आपला वेळ, म्हणजे लागणारा वेळ आला आपला चोवीस तास। आता आपला काढायचा एक्स, मग एक्स वजा वाय बरोबर सहा, याच्यामध्ये आपण काय करायची, वेळ जी आली ती किंमत पुट करून घेऊ। एक्स वजा चोवीस बरोबर सहा, एक्स बरोबर चोवीस तिकडे जाऊन काय होणार आहे अधिक होईल आणि किती राहील उत्तर तीस। तर एक्स कोण होता आपला? वेळ, नाही वेग होता, म्हणून वेग बरोबर तीस किलोमीटर पर तास। प्रश्न पाचवा सोडवायचा आहे, पॉईंट चार एक्स अधिक पॉईंट तीन वाय बरोबर एक पॉईंट सात। दुसरं समीकरण दिलंय पॉईंट सात एक्स वजा पॉईंट दोन वाय बरोबर पॉईंट आठ। पहा काय करू आपण, आपला स्टँडर्ड फॉर्म जो आहे ए एक्स प्लस बी वाय बरोबर सी ची तुलना करून घेऊया। ए वन ए टू च्या व्हॅल्यू काढू, बी वन बी टू च्या व्हॅल्यू काढूयात आणि सी वन सी टू च्या पण व्हॅल्यू काढून घेऊयात। ए वन काय पॉइंट चार पॉइंट तीन एक पॉइंट सात पॉइंट सात, बी टू आहे पॉइंट वजा पॉइंट दोन आणि सी टू आहे शून्य पॉइंट आठ। डिटर्मिनंट करायचे आपल्याला, बी मध्ये टाकूया व्हॅल्यू आपण अगबाई सारख्या, डीएक्स डीएक्स मध्ये असते अग बाई चल बाई। आणि डी वाय इथेच घेते अग चल, अग चल म्हणजे शून्य पॉइंट चार आणि चल मध्ये येणार आहे। हे सोडून घेऊयात, डी सोडून घेऊयात आपण। पहा इथे काय आहे शून्य पॉइंट चार गुणिले शून्य पॉइंट दोन यांचं येणार आहे आठ, पण दोन दशांश आहेत पहा एक दोन, मग इकडनं किती आपल्याला दोन ठिकाण यायला पाहिजे, दोन प्लेस यायला पाहिजे, म्हणून एक शून्य द्यायचं आणि असं राहायचं, याचं उत्तर काय राहणार आपलं, या दोघांचा गुणाकार येणार आहे शून्य पॉइंट शून्य आठ आणि चिन्ह आहे आपल्याला वजाचं। आता यांचा गुणाकार सात्रिक एकवीस, याला दोन प्लेस आहेत ऑलरेडी, हे दोन्ही चिन्ह वजा आहेत, यांची काय होईल बेरीज होईल, यांची बेरीज येणार आहे शून्य पॉइंट टू नाईन। आता यांचा गुणाकार किती येतोय वजा सतरा दुने चौतीस, म्हणजे किती करून पहा एक पॉइंट सात गुणिले शून्य पॉइंट दोन सतरा पॉइंट सतरा दुने चौतीस, पण दोन प्लेस तिथे असा येणार आहे वजा शून्य पॉइंट चौतीस। पहा दशांश मध्ये मुलं गोंधळ करतात म्हणून मी खास देऊन आले करून पुन्हा, आणि यांचा काय येणार आहे आठ त्रिक चोवीस म्हणजे शून्य पॉईंट चोवीस। एक आहे दोन्ही वजा वजा आहेत, यांची पण बेरीज होणार आहे चार दुने चार आणि चार आठ आणि हे पाच शून्य पॉईंट अठ्ठावन्न। आता यांचा गुणाकार पहा शून्य पॉईंट बत्तीस आणि सतरा सतरा सत्त वजा साती साती एकोणपन्नास, ह्याचे गेले चार सात चार अकरा। आता हे अधिक आहे हे वजा आहे, यांची वजाबाकी करावी लागेल आपल्याला एक पॉइंट एकोणीस वजा शून्य पॉइंट बत्तीस सात आणि इथे आठ आले शून्य, इथे आले शून्य पॉइंट सत्याऐंशी, म्हणजे चिन्ह कोणतं येण्याचं वजा। ठीक आहे, मग आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, एक्स बरोबर बी एक्स छेद डी, बी एक्स किती आहे आपलं वजा शून्य पॉइंट पाच आठ आणि डी आहे वजा शून्य पॉइंट दोन नऊ, वजा वजा अधिक झाले पॉइंट पॉइंट पण गेले, काय उरले इथं एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न, उत्तर आलं एक्स बरोबर दोन। दोन्ही पॉईंट सेम होते म्हणून घातले बरं का, आज जात नसतात नाही तर करतात गोंधळ। इथे काय करायचं आपल्याला वाय डी वाय छेद डी, डी वाय आहे आपला वजा शून्य पॉइंट आठ सात आणि डी आहे आपला वजा शून्य पॉइंट दोन नऊ, दोन्ही अधिक अधिक झाले दोन्हीकडे दोन सारखे सारखेच दशांश चिन्ह आहेत एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस त्रिक, याचं उत्तर आलं तीन। मग आपलं काय काढायचं होतं इथे पूर्ण सोडवायचं होतं, मग इथे लिहायचं एक्स आणि वायच्या उकली लिहायच्या, एक्सची उकल आली आहे आपली दोन
पाहिजे आली तीन. पुढचा प्रश्न सहावा प्रश्न चाललाय चौथ्या मधला. एका आयताकृती बागेची अर्ध परिमिती 36 सेंटीमीटर आहे. बागेची लांबी रुंदीपेक्षा 4 सेंटीमीटरने जास्त आहे तर बागेचे एकूण क्षेत्रफळ किती. आपलं समीकरण बनवून घेऊ लागणार याच्यामध्ये. सुरुवातीला म्हणू आपण बागेची लांबी एल म्हटलं तरी चालतं, एक्स सेंटीमीटर म्हटलं तरी चालतं. आपण एक्स म्हणूयात, एक सेंटीमीटर आहे. आणि रुंदी वाय सेंटीमीटर म्हणूयात, व रुंदी वाय सेंटीमीटर आहे. मानू मानू आहे नाही मानू म्हणा लागत आहे. ओके, पहिलं काय म्हणतात ते बागेची अर्ध परिमिती. इथं लिहूयात परिमिती बरोबर. बाग कशी आयताकृती बाग आहे. आयताची परिमिती काय असती, दोन लांबी अधिक रुंदी म्हणजे इथे एक्स अधिक वाय. पण अर्ध परिमिती म्हटलं म्हणून इथे इथं हाफने मल्टीप्लाय करायचं, इथे पण हाफने मल्टीप्लाय करायचं, हाफ गेट कॅन्सल. म्हणून अर्ध परिमिती बरोबर किती आले लक्ष द्या. अर्ध परिमिती हाफ पेरिमीटर काढतोय आपण, एक्स प्लस वाय किती ना ते 36. इक्वेशन नंबर वन, एक इक्वेशन भेटलंय आपल्याला. दुसरी कंडिशन काय म्हणतात ते, बागेची लांबी रुंदीपेक्षा, बागेची लांबी रुंदीपेक्षा म्हणजे वाय पेक्षा 4 ने जास्त आहे. आपल्याला समीकरण करून घेऊ ते एक्स वजा वाय बरोबर 4. समीकरण नंबर 2. बस हे दोन समीकरण सोडवायचे आपल्याला. आता 1 आणि 2 काय म्हणूया इथे, 1 व 2 ची बेरीज करू. इंग्लिश मध्ये म्हणायचं ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. पहिलं एक्स अधिक वाय बरोबर 36, दुसरा आहे एक्स वजा वाय बरोबर 4. ऍडिशन करताना कॅन्सल होऊ लागेल कारण त्याचे चिन्ह उलटे अपोजिट आहेत. आणि इथे आलं 40, एक्स बरोबर 20. आता एक्स बरोबर 20 ही किंमत, एक्स बरोबर 20 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. एक समीकरण लिहून घ्यायचं. काय समीकरण आपलं, एक एक्स अधिक वाय बरोबर 36, एक्सची किंमत आली 20, वाय बरोबर 36, 20 तिकडे वजा होणार आहे, वाय आला 16 सेंटीमीटर. काढायचं काय आपल्याला, एकूण क्षेत्रफळ. इथे लिहून घेऊ आयताचे क्षेत्रफळ बरोबर किंवा बागेचे, आयताचे क्षेत्रफळ काय असतं, लांबी गुणिले रुंदी. आपलं एक्स गुणिले वाय, एक्स लांबी आहे, वाय रुंदी आहे. एक्स आहे आपला 20, वाय आहे 16, 16 × 2 = 32. पण ते क्षेत्रफळ असल्यामुळे इथे सेंटीमीटर न लिहिता आपलं काय लिहायचं, चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर, दोन्हीपैकी एक लिहायचं. पाचवा प्रश्न चालला आहे, 3 मार्कांसाठी पाचवा प्रश्न येणार आहे. खाली निश्चयकावरून समीकरणे तयार करा. डिटर्मिनंट दिला आहे, त्याच्यावर आपल्याला इक्वेशन तयार करायचे. सर्व डिटर्मिनंट पुन्हा लिहून घ्यायचे असतात. मी लिहित नाही, मी डायरेक्ट लिहिणार आहे A1 B1 च्या व्हॅल्यू काढणार मी, आणि त्याच्यावरून समीकरण लिहूयात आपण. A2 B2 आणि C2 पहा. डी कोण असतो, अग बाई म्हणजे इथे आली A1, हिरो आली B1 B2 ची. डी एक्स कोण असतो, चल बाई म्हणजे हा आला बी आणि हा आला सी. पुढे राय बघितलं चालल्यासारखं आहे, इथं असतं अग चल म्हणजे C1 C2. A1 A2 काय आलाय, 4 2 3 - 5 आणि C1 हा येणार आहे आपला 5 आणि 9. याच्यावरून घेतला तरी पण हाच येणार आहे. बस आपली इक्वेशन बनवायचे, 4x - 3y = 5 हे इक्वेशन झालं एक. दुसरं पहा, 2x + 5y = 9 इक्वेशन नंबर 2. 3 मार्काला किती सोपा प्रश्न आहे पाहिलं. प्रश्न दुसरा, मी 75 ही संख्या मनात धरली. पहा आम्ही छोटपणाचे खेळ खेळायचो, मग तिने म्हणायचं की माझ्या मनातली संख्या
माझ्या मनात एक संख्या ओळख म्हणून मी मनात एक संख्या ओळख धरणार, मग तिला म्हणायचं त्या संख्येची दुप्पट कर, त्यातून 5 वजा कर, त्यातून 8 मिळव, आणि ते काय काय बरेच कॅल्क्युलेशन केल्यावरती ती आपल्या मान्य संख्या ओळखू शकायची. पहा तसाच प्रश्न इथे, अंकातील संबंध दर्शवणारी 8 लिहायची आपल्याला. आता ही संख्या मी मनात धरली आहे, ती तुम्हाला माहीत नाही कोणालाच, पण मी त्यासाठी कंडिशन टाकते की त्याच्यातला संबंध जो आहे ना, की दशक स्थानची संख्या एकक स्थानच्या संख्येपेक्षा 2 मोठी आहे. एकक स्थानच्या संख्येपेक्षा 2 मोठी आहे. ठीक आहे, झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, त्यांच्या आदला बदल केल्यावर काय फरक होते सांगते मी. त्यांच्यातील जर आदला बदल केली पहा, तर आता काय आहे 5 7, तर त्यांची बेरीज जी आहे ना ती 132 येते असं म्हणते मी. काय म्हणते, त्यांची जर आदला बदल केली, हे नाही सांगत मी, त्यांची जर आदला बदल केली तर त्यांची बेरीज 132 येते. तर ती संख्या कोणती ती ओळखायची. यासाठी आपल्याला हे दोनच कंडिशन लिहायचे, 3 मार्कला फक्त 2 कंडिशन लिहायच्या. पण अजून जास्त समजण्यासाठी आपण पहा आजच्याच या प्रश्न पेढीमध्येच क्वेश्चन नंबर 3A मधला तिसरा प्रश्न पहा. त्याच्यामध्ये काय केलं, त्यांनी कंडिशन दिल्यात आणि नंबर ओळखायला लावलाय. सेम क्वेश्चन एक का, हीच फरक नाहीये, फक्त काय केलं त्यांनी, कंडिशन दिल्या नंबर ओळखायला लावलाय. आणि इथे काय केलंय, इथे नंबर आपल्याला माहिती आहे, कंडिशन सांगायच्या. प्रश्न तिसरा, कोणतेही 2 एकसामायिक समीकरणे लिहा. कसे लिहायचे, ज्यामध्ये चलांच्या किमती 12 आणि 10 असतील, म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिल्यात त्यांनी. पण आपण असं घेऊयात, 2x + 1y बरोबर किती आहे पावर का, इथे एक्स ची व्हॅल्यू किती आली 12, म्हणजे इथे येणार आहे 12 × 2 = 24, वाय ची व्हॅल्यू 10 म्हणजे 34, म्हणजे उत्तर असेल 5. कटक बरोबर आलं पाहिजे, ह्या किमती जर घातल्या तर उत्तर 34 आलं पाहिजे. जर पहिलं समीकरण दुसरं पाहूयात, 3x + 2y बरोबर, ही किंमत काढायची मग टाकायची, 12 × 36 + 10 × 20 किती आलं 56, म्हणजे हे समीकरण झाले आपले 2. काढायची पद्धत समजली, या किमती टाकून काढून घ्यायचं आधी रफ मध्ये आणि फक्त नंतर समीकरण लिहायचं. आपल्याला समीकरण असे आले पाहिजे की एक्स आणि वायच्या ह्या किमती इथे सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. प्रश्न 5 चौथा, ह्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न पहा. मी स्टेशन वरून घरी जाण्यासाठी रिक्षा ठरवली. पहिल्या किलोमीटर साठी रुपये एक्स आणि पुढच्या प्रत्येक किलोमीटर साठी रुपये वाय ठरले. 10 किलोमीटर वर गेल्यास 40 रुपये, 16 किलोमीटर गेल्यावर 58 रुपये पडले, तर पहिल्या किलोमीटरला किती भाडे. मी प्रश्न अशा स्थानी लिहिला की मी आता उत्तर तयार करणार आहे, तुम्ही पीडीएफ मध्ये प्रश्न पहा पूर्ण. बर ठीक आहे, तुम्हाला कधी लाईट बिल पाहिलं मुलांनी, पण लाईट बिल जर पाहिलं असेल ना तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं पहिल्या 100 युनिट साठी. पहिले 100 युनिट जर 5 रुपयांनी असतील तर तिथून पुढे जी युनिट असतील ना, 101 वाय 102 वाय पुढचे जी युनिट असतील त्याची किंमत वेगळी असते, 6 रुपये, 8 रुपये, 10 रुपये. तसं इथं काय ठरलंय, पहिल्या 1 किलोमीटर साठी एक्स रुपये आणि पुढचे जे किलोमीटर असतील त्यासाठी वाय. मग तो वाय छोटा आहे का मोठा आहे ती मला आयडिया नाहीये, पाहू आपण. पहिली कंडिशन काय म्हणतात, इथून उत्तर सुरू करते मी. 10 किलोमीटर गेल्या 40 रुपये लागले. 10 किलोमीटर म्हणजे पहिला 1x असणार आहे, उरले किती 9 किलोमीटर, 9 × y लागले. 9 किलोमीटरला वाय याप्रमाणे 9y रुपये लागले. त्यावेळेस किती बिल झालं, 40 रुपये. पुढच्या वेळेस काय म्हणतात, 16 किलोमीटर गेल्यावर 58 लागले. 16 मध्ये पण पहिला 1 किलोमीटर कोण असणार आहे, एक्स या दराने असणार आहे आणि पुढचे जे आहे ते वायने. किती उरले 16 + 1 गेल्यावरती, इथं उरले 15. त्याला किती लागले त्यावेळेस, मलाच 58 रुपये. त्याला इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 झालं. आता पुढचं काय हमाल वरकत असतं, इक्वेशन आल्यावर सोडवणं, इक्वेशन आणणंच झालं. मग आता इक्वेशन सोडवायचे, इक्वेशन आले की सोडवणं, हे
हमल काम असतं म्हणजे गाढव वर्क असतं. इक्वेशन आणणं हे महत्वाचं काम असतं. इक्वेशन आले आपले सोडून घेऊ आपण. दोन मधून एक वजा करू. इक्वेशन समीकरण दोनातून एक वजा करू. सविस्तर लिहा. दोन लिहून घेते मी इथे. एक्स अधिक 15 वाय बरोबर 58. पहा पुढचं. एक्स अधिक 9 वाय बरोबर 40. मी वजा बाकी करते म्हटलंय. चिन्ह वजा 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 हा कॅन्सल होणार आहे. 15 9 गेले 6 वाय आणि इथे येणार आहे 18. म्हणजे वायची किंमत किती आली? 3. आता ही वायची किंमत आपण समीकरण एक मध्ये ठेवू. वाय बरोबर 3 समीकरण एक मध्ये ठेवू. इंग्लिश मध्ये म्हणायचं पुट वाय इक्वल 3 इन इक्वेशन नंबर 1 किंवा सबस्टिट्यूट. एक्स प्लस 9 वाय बरोबर 40. एक्स अधिक 9 3 27 बरोबर 40. एक्स बरोबर 27 तिकडे वजा करायचं आहे. एक्स बरोबर किती येतोय? 13. त्यांनी काय विचारलं होतं आपल्याला? पहिल्या किलोमीटरला किती भाडे लागेल इथे राहायचं? पहिल्या किलोमीटरला इंग्लिश मध्ये ते फास्ट होत. 13 रुपये भाडे लागेल. खूप छान आणि मजेशीर प्रश्न होता. व्हिडिओ म्हणजे आजचे लेक्चर आवडले असतील तर सबस्क्राईब जरूर करा. कारण आलेख असा दाखवतोय की व्ह्यू पाहतात बरेच जण पाहतात पण त्यातले 70% लोक सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करायला पैसे लागत नसतात, फ्री असतंय.